नवनवीन शैक्षणिक तसेच तंत्रज्ञान विषयक व्हिडिओचे अपडेट घरबसले मिळवण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा आजच्या तंत्रज्ञान विषयक या व्हिडिओमध्ये आपण एका अशा अँड्रॉइड ॲपची माहिती घेणार आहोत जो तुमच्या अँड्रॉइड फोनची शान नक्कीच वाढवणार आहे या ॲपमधून आपण आपल्या अँड्रॉइड फोन्ससाठी रिंगटोन अलाम टोन मेसेज टोन नोटिफिकेशनसाठी रिंगटोन्स कशा मिळवाव्या व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ वॉलपेपर्स कसे मिळवावे व वेगवेगळ्या प्रकारचे वॉलपेपर्स कसे मिळवावे याची माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि प्लेस्टोर ओपन केल्यानंतर झेड ई -E डी जी ई -E, लक्षात घ्या झेड ई -E डी जी ई -E, जेज हे ॲप आपण सर्च करायचं आहे त्यासाठी कीवर्ड आपण टाईप करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचा थमनेल असा डी लिहिल्यासारखा दिसेल तर जेज हे ॲप आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे मी या ठिकाणी ते इन्स्टॉल केलेलं आहे आपण इन्स्टॉल केलं असेल तर अपडेट करावं नसेल तर या थमनेलचं दिसणारं ॲप आपल्याला पहिल्यांदा इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर प्रायमरी जे काही परमिशन्स असतील त्या सगळ्या अलाव करायच्या आहेत अलाव केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा त्या ॲपचं होम पेज अशा प्रकारे दिसेल तिथे तुम्हाला वेब त्या ॲपवरती वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स विचारल्या जातील आणि त्यानंतर वेगवेगळे वॉलपेपर्स दिसतील या वॉलपेपर्सला स्क्रोल डाऊन किंवा स्क्रोल अप करून तुम्ही पाहू शकता की एक लार्ज अमाऊंट ऑफ व्हरायटीमध्ये हे वॉलपेपर्स उपलब्ध आहेत त्या वॉलपेपर्सला क्लिक करून तुम्ही त्या वॉलपेपर्सचा प्रिव्ह्यू पाहू शकता त्याचबरोबर वॉलपेपर मी तुमच्या ॲन्ड्रॉइड फोनसाठी सेट करू शकता डाउनलोड देखील करू शकता आता इथे स्क्रीन ओवरराईडची परमिशन नसल्यामुळे ते वॉलपेपर्स ओपन होणार नाहीत परंतु त्याचा प्रिव्ह्यू मात्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल तुम्ही जेव्हा ते ॲप इन्स्टॉल करून घ्याल तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात फिजिकली त्या वॉलपेपर्सचा व्हिडिओचा तसेच रिंगटोन्सचा प्रिव्ह्यू तुम्ही तुमच्या ॲपमध्ये पाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला काही ॲड तिथे येतील जर तुमचं नेट चालू असेल तर तुम्हाला ॲड येतील त्या ॲड आपल्याला इझिली स्किप करायच्या आहेत आणि ॲड इझिली स्किप केल्यानंतर तुम्ही पुन्हा इतर गोष्टींचा लाभ घेऊ शकता याचबरोबर तिथे रिंगटोन्स होम या ऑप्शनला टच केल्यावर तुम्हाला रिंगटोन्स देखील तिथे तिथे डिफॉल्ट रिंगटोन तर बरेचसे असतील नॅशनल इंटरनॅशनल रिजनल ट्रॅडिशनल भरपूर व्हरायटी आहेत तुम्ही त्यापैकी कॅटेगरीजला क्लिक करून रिंगटोन्स पाहू शकता रिंगटोन्सचा प्रिव्ह्यू घेऊ शकता किंवा तुम्हाला एखादी टिपिकल रिंगटोन जर पाहिजे असेल तर जो सर्च बॉक्स आहे त्या सर्च बॉक्सला क्लिक करून तुम्हाला जी रिंगटोन पाहिजे ती तुम्ही शोधू शकता आता मी या ठिकाणी पावनखिंड असं टाकलेलं आहे आपली मराठी छत्रपती शिवरायांची सगळ्यांना आवडणारी अशी रिंगटोन ती पावनखिंड यामधील मी सर्च करतो आहे तुम्ही पाहू शकता टाईप केल्या केल्या तिथे रिंगटोन्स या ऑप्शनमध्ये खूप साऱ्या रिंगटोन्स दिस दिसतील इथे ब्लॅक स्क्रीन येण्याचं कारण आहे त्याचं प्रिव्ह्यू पेज फक्त या ॲपमध्ये ओव्हर राईट होणार नाही परंतु तुम्ही जेव्हा ते ॲप ओपन कराल तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे वॉलपेपर व्हिडिओ वॉलपेपर आणि रिंगटोन्स दिसतील त्याला खाली डाउनलोडच्या बटनला क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा डाउनलोड करण्याऐवजी तुमच्या रिंगटोनला अलार्मला नोटिफिकेशन टोनला ठेवू शकता इथे तुम्ही पाहताय ते नेट चालू असताना तुमच्या ॲप चालू असताना व नेट चालू असताना काही ॲड येतील तुम्हाला ते ॲड काही सेकंद पहाव्या लागतील आणि नंतर त्या स्किप कराव्या लागतील जेणेकरून तुम्ही त्या ॲपचा फ्रीमध्ये लाभ घेऊ शकता अन्यथा त्याचं पेड व्हर्जन घ्यावं लागेल जेणेकरून ॲड आपल्याला हाईड करता येईल याचबरोबर तुम्ही खूप सारे व्हिडिओ वॉलपेपर्स देखील डाउनलोड करू शकता नोटिफिकेशन टोन देखील या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता ज्या आपण मेसेजसाठी ठेवतो किंवा शॉर्ट नोटिफिकेशन म्हणून आपण वापरतो तिथेसुद्धा तेच करायचं आहे ओपन करायचं आहे सर्च करायचं आहे आणि डाउनलोड बटनला क्लिक करून ते आपल्याला नोटिफिकेशन टोनसाठी ठेवता येतं यामध्ये तुम्ही पाहू शकता की वॉलपेपर्स व्हिडिओ वॉलपेपर्स रिंगटोन नोटिफिकेशन टोन्स अशा प्रकारची खूप मोठी व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते व त्याचा आपण लाभ देखील घेऊ शकतो